टेक्चर बघा मेकअपचं टेक्चर बघा वरती येईल का आत्याचे तृतीय पुत्र निलेश पाटील तसंच प्लस आमच्या थले परिवाराचे जावई ह्या नात्याने आम्ही त्यांना नवीन घराच्या वास्तुशांतीबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो. मित्रांनो, नाव माझं प्रतीक थले. ना आजच्या निवडून तुमचा सगळ्यांचा अभिषेक. जाम दिवसानंतर ब्लॉग बनवत आहोत असं जाम स्वागत केलं, पण ब्लॉग आपलं आलं नाही. तर आज आम्ही आले आहोत आमच्या आत्यानं तिथं. त्यावेळी आज घर बनले आमच्या आत्ते पण पप्पाची पण आत्या पण दोन आत्यांची. तर आमच्या आत्याला आमच्या आत्याला नाही पप्पांच्या मामाच्या पोऱ्यांनी लफडा झाला. आत्तूच्या पोऱ्यांनी मामाची पोर केली असा विषय. मग ते आमचं क्लोज नातं. इकडे लेडीज मंडळी साहेब बसले तर तुम्हाला दाखवतो. या रूम आहे इथं सध्या. रूममध्ये बसलो आम्ही. निघत आहे चल्या तर सहा चालू होतं दाखवतो. चिमट्या बघा तुम्ही फोन केला का मला? ही आमची लाडाची आवाज नाही येणार तुझा नीट. आता स्वाहा चालू. बंगले के मालिक स्वाहा ओम एकपदाय नमः. ओम भीमरूपाय नमः. बाबा रागुले पुष्पाकृती तर मित्रांनो, तीन बंगल्यांची पूजा एकदाच. म्हणजे आमच्या आत्याचं तीन पोरे तिघांची पूजा एकदाच आहे. आता जरा गोंगाट चालू. तुम्हाला नीट सांगू नाही सगळं. तुम्हाला नंतर सगळं बंगले दाखवत आहो. डोल्यांचा होतो पप्पा बसले इथे बघा. कोणता घर क्रमांक? तिसरा. आता तिसरा घर बसले. तो तिसरा घर. ते आपले थले कुटुंबाचे सर्व यंगस्टर्स. मित्रांनो, भारी दिले. एकच गॅलरी आहे सगळ्यांची. एका गॅलरी मधून अख्खे बंगले फिरत आहे तिघांचे. त्या बरा काम. टेन्शन नाही. उतरा बितरा. गुरुजी पूर्ण होती. हो गुरुजी, थांबा एक मिनिट. ते येते नको. ती मेकअप बघायला जाऊ लागला. जाम जवळ काय झाले तेच टेक्चर बघा मेकअप. मेकअपचं टेक्चर बघा वरती येईल का. आम्ही बघा कसं बिना मेकअप. रीना आत्याचा टेक्चर बघा.
दोन तीन चालले मेकअपचे, अजून कोणी गेले? छोटी दाखवली ना आज, आत्ता नाही पण धोराचा फाउंडेशन लावले वाटतंय. मग काय लावले ना? मग थोडासा फाउंडेशन टचअप दिले. मेकअप निघाला आता जा डायमंड. आता काय झालं तयारीला? आता तयारीला काय झालं तुझ्या? घेऊ ना ते आपण अख्खा घर दाखवू ना. तुला म्हणजे निखिल आजकाल आहे पेढा. आमच्या शेखचे लाईक पेढा भाईचारा वेगळा. आपण आपल्या बंगल्याबद्दल काय बोलू शकता? खुशी झाली का? असं वाटतं एवढे वर्ष झालेला आहे. खुशी झाली ना? माझं पुढचं पाऊल कुठे? जर्मनी. आता आपण दोन महिने जर्मनी जर्मनी सांगते. आणि आमच्या आजीजूचं घर पूर्ण झालेलं आहे, त्याच्याबद्दल चरण पाटील आणि पेढे आणलेले आहेत, ते आम्ही खाल्लेले आहेत. पाणी सोडायच्या अगोदर खाली ते पण सांग. पाणी सोडायच्या अगोदर नाही सोडला, पाणी सोडला सोडला पाणी खाल्ला. आणि पाटील फक्त जेवणावरच येतील, दुसरे कधी येणार नाही. खास करून दिगंबर पाटील मी साडेपाचला वाजिला. कशी व्हिडिओ चालत चालताना व्हिडिओ म्हणजे जे चल ये उभी कर ना तू तरी रील्स बनवायची आहे. रील्स नाही जे तिला युट्यूबला पाहिजे ना, युट्यूबला पाहिजे ना. चाल युट्यूबला टाक डायरेक्ट. हा चल ये व्हिडिओ काढायचे. नवीन घर झालेलं आहे, आता तुला कसं वाटतं ते दोन शब्द सांग. अरे झालाच नाही. आमचा आत्याचा मोठा मुलगा विकास पाटील यांचं आज नवीन घराची वास्तू शांती झालेली आहे. त्यांना ह्या नवीन घराच्या बद्दल खूप खूप शुभेच्छा. आता ह्या नवीन घरामध्ये त्यांचा संसार सुखाने चालावो हीच आमची सर्वांची ईश्वर चरणी प्रार्थना. दोन शब्द त्यांनी हे आता सांगावे. सांग आता कसं वाटतं? काय व्यवस्थित वाटतं, आनंद वाटतंय. घर झाल्यावर कोणाला खुशी येते तशी आपल्याला पण खुशी झाली. परमेश्वराच्या डोक्यावर हात आहे म्हणून एवढं मोठं घर बांधलं. ओके, आनंदाची बातमी आहे त्यांच्यासाठी. कारण खूप वर्षाने त्यांनी म्हणजे बऱ्याच वर्ष त्यांची इच्छा होती, त्यांची इच्छा होती. ईश्वराला मी प्रार्थना करतोय आणि आणखीन तिघांचे चार हो आणि मुलं त्यांच्या आनंदात राहो हे ईश्वराकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. ओके, तुम्ही काय बोलणार का? आपली बोबडी वाले विक्रम अंकलच्या घरात चालले. तिकडे गेले इकडे. आमच्या आत्याचे दोन नंबर सुपुत्र विक्रम पाटील यांची आज घराची वास्तू शांती आहे आणि ह्या वास्तू शांतीच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा. असाच त्यांचा हा घर भरभराटून उद्धार हो आणि परमेश्वर त्यांना ह्या घरामध्ये सुख शांती लाभो हीच आमची ईश्वर चरणी प्रार्थना. तुम्हाला कसं वाटतंय घर झाला तुमचा नवीन एवढ्या वर्षानंतर? एकदम आनंदात राहो ही आमची इच्छा आहे आणि देवाकडे प्रार्थना. ओके, धन्यवाद. आता तिसऱ्या घरात चाललो. राजन झाले आमचे. काय बोलता? गणपती आले चालाव चालाव. सध्या आम्हाला डेकोरेशन लागून गणपती गेल्यावर इथे येणार आहेत राजन तले. हा का, चांगलं मजबूत जेवण्यासाठी. त्याला काय सावण आहे.
कोणला याना बी नाही आवडत. हा याना बी नाही आता काय आवडत येतील अरे तुझे ना येशील म्हणजे तू बोल पाहिजे. आमचे आत्याचे तृतीय पुत्र निलेश पाटील तसंच प्लस आमच्या थले परिवाराचे जावई ह्या नात्याने आम्ही त्यांना नवीन घराच्या वास्तुशांतीबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो की असाच त्यांचा संसार भरभराटीने वाढू दे आणि ईश्वर त्यांना ह्या घरामध्ये सुख शांती लाभू दे हीच ईश्वर चरणी आमच्या सर्वांची प्रार्थना. तुम्हाला काय वाटतं नवीन घर झाला एवढ्या वर्षानंतर काय बोलता चला आता फोटो काढतो माझे कोण मिळवील पायाभार पायाभार हा मग भाऊ जाऊ मग तुमचा मामा जेव्हा हात मिलो सगळे मामूस ना तुझा हा वागतो त्यांचा काय म्हणता तुमच्या ताईचा घर झाला पुरुषानंतर छोटासा घर होता आम्ही एवढी सगळी फॅमिली पुरत नव्हतो तिथे गणपतींना पण आता मजा येईल. मित्रांनो अजून एकदम परफेक्ट घरात आली पण नाही अजून अर्धी अर्धी कामं बाकी आहेत किचन जे ते पण भीत वगैरे येतील कारण की गणपती यायला ना आता 7 दिवसां म्हणून एक आहे काय मधून राहायला आल्या कारण की गणपतीने यांची तर जागाच नसतं. एक तर यांची फॅमिली मोठी या एवढी 3 बंगले आहेत ना एका घरात राहायची ना आम्ही पाहुणी जायचो ती वेगळी मग ते गायक आहे राहायला आल्यात. तर पूजा जास्त मोठी नाही ठेवली फक्त घरभर नाही ठेवले पूजेला तुम्हाला अजून दाखवू पूजेला आल्यावर प्रसाद वाटप स्वाती तले अरे नाश्ते केले ना दोघा तरी प्रसाद हो खूपच असं छान प्रसाद 5000 देशील तर टाकणार तुझा व्हिडिओ नाही तर तुझा व्हिडिओ टाकणार ना ब्लॉग मध्ये टाकणार ना केसा नावर खर्च गेले कलर मध्ये 5000 तर तुम्ही द्यायला काही नाही बाबा तेवढं पैसा नाही माझा तू काय पोरा अरे मग तुला ब्लॉग मध्ये येतो ना नावरा तुझा असा थंबनेल तुझाच फोटो ठेवी तुला स्क्रीनवर तुझा सर्च केला ना पूजेचा सर्च केला डायरेक्ट तू दिसशील अशी समोर देऊन टाक पोरा 5000 पाना माहित नाही पोरान देऊन टाक तू दे ना माझ्या वाट्याचं मी कसा देव मी काय बघ ते 100 रुपये नाही जरा दे कवा तरी दे पोरांना दे 12 महिने लढतोय तो तरी आपली लाडाची हत्या आलेली ते काय टाकतो तो लगे मग तू ते लोकी म्हणतात सोनल कोण तुझा ती वरकर रुपयाला पिंटी दिसायला दिले ना त्यांची सासूची ना सोनल कोण तुझा बोल मला माहेर तवा टीव्हीला दिसता हा दोघी नाही ना तिघी ना फोटो सेशन चालू आहे कधीपासून नुसते फोटो व फोटो आता इला नाही यार बघा आत्या नुसतं फोटो करते ना बाबाला खाली ठेवले बाबाला बाबाला आणाल आम्ही वारू तुम्ही बोलवायला पाहिजे नवऱ्याला बघा एक दिवसानं थकले ही कशी साफसफाई करील घराची आवरी वजन कोण झेलकील
एक दिवसानं जाऊन बसले तिथे थकले बोलतो मी जाम आवरा घर कवा साफ करील आता बाया साऱ्या जेवण येतात लगे बोलते नको नको बोलताय फक्त नको नको अलगच कवरा साऱ्या येतल्या मग चिंटे आपण घर दाखव चल ये ना व्हिडिओ काढ तू मी तुझं सांगतो ना घर दाखवतो पूर्ण अजून काम बाकी आहे पण झाले जरा दाखवत आहो हे हॉल आहे आणि टीव्ही 3.5 लाखाची टीव्ही लावलेली आहे किचन काच लावायची तिकडून बाकी आहे किचन आहे झुंबर दीड लाखाचा झुंबर लावले ना बाथरूम दाखवत मालिक घराचे मालिक पालक बेसिंग हात लावायचा असा हे बाथरूम इथं एक इथं पण एक तिकडे पण एक बाथरूम आहे बघून घ्या दोन बाथरूम हे बाहेर छान आहे आत्मा छान आणि हा रूमातला बाथरूम काम चालू आहे आणि रूम आता लाईट लाव रे हा ही रूम बघा आमची रूम 3 BHK रूम चाहिए आज मास्टर बेडरूम इथे गॅलरी पण आहे रूम झाला दुसरा एक रूम दाखवला तुम्हाला लिफ्ट नाही गेस्ट हाऊस गेस्ट हाऊस नाही ते आपलं स्टोरेज गेस्ट हाऊस वॉलपेपर आले मस्त परिस्थिती लावली सगळ्या काच ते काच ड्रेसिंग मस्त तुमचं गारू किती देऊ तुम्हाला ही पायरी तुम्ही काय बघली नसेल पायरी सगळ्या नल्या तुम्ही इथून पाहुणे आली फोन आले पाहुणा हात करायचा ना जायचा आणि बघा इथं बाकी खेळाची रूम चिंट्याची रूम आहे तिथे काम बाकी आहे अजून ती ढोलकी आपल्या गाडीत टाकून घे इथे दोन जण बसले बघा एक अपचूप मोठं पाहुणं बसले इथे काच आहे हा तू अभ्यास केला तुम्ही चल चिंटे आमचा सांगतो मी अभ्यास करीन तिथं बोलले टेबलावर तुला अभ्यास करील की तुम्हाला वाटतं की गावांच्या पोरांना मारून येतं ना तू इथं अभ्यास करशील चल ही क्रमांकला सेम बाथरूम श्रीलंकाचा सेमच आहे सगळा चल ना ओके तिथून चल ना देवपूजेसाठी वाईड अँगल घेतलाय मी व्हिडिओ देवारा आणि इथून तुम्ही कोणाला फिरता का तुम्ही जा ना खाली आम्ही व्हिडिओ करता बरोबर जा जिने तुम्ही खाली जा बघा तिथून मस्त गावाचा व्ह्यू येतो इथून टेरेस वर राहिलाय छोटी नाही काहीतरी आम्हाला मेकअप काय छोटी या मेकअप रिमोल रिमोवल मेकअपच केला ना तर के रिमूव्ह करू यांनी मोबाईल पुशीत घेतला
बघ या काहीतरी येतो तिला वास मस्त आहे. हा चेहरा साफ होला का? साफ झाला चेहरा. आरती मेकअप तुमची निघते का अंडे निघे ती बघ मिनी मेकअप ने केली म्हणून मला दिसत नाही तो मेकअप. मी काय मेकअप केले मोबाईल पण पुसता ना मी पण आला. गोविंद रे गोपाल. मित्रांनो काल मस्त दही हंडी होती. आज आलतो पूजेला आम्ही चाललो होता घरा. कसा वाटला ब्लॉग सांगा जरा आम्हाला. सगळ्यांच्या घरांनी या केले ना इंटरव्ह्यू सगळ्यांचे काय आता सेमच होते. सेमसेम दाखवतो तुम्हाला. आधीचे चार ब्लॉग आपलं स्पेंडिंग आहे पेंडिंग. त्याच्याने पंढरपूरचा बघू आता टाकतो पहिले मग येऊ त्याच्यानंतर आहे. कुत्रा भारी होता मित्रांनो. ते एक नंबर कुत्रा होता. चाव नाही काही नाही त्याला. जागा मस्त इथे बसायला. आमचा घर तर माहित नाही आम्हाला. त्याला त्याच्यासारखा माणूस भेटला ना म्हणून तो जास्त.